आपण सर्वजण एक मिनिट उभे राहून अजितला श्रद्धांजली अर्पण करूया. सर्वांनी बसून घ्यावं. आजपर्यंत बेलवलकरांचे 30 वर्ष असंख्य कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मी केलं, पण आज या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करायची वेळ माझ्यावरती येईल हे मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. अजित हा माझा बालमित्र, आयुष्यात सगळ्यात पहिला मित्र कोण झालेला तर अजित बेलवलकर. गेली जवळजवळ 46 वर्ष आमची ही मैत्री टिकली. मी, मिलिंद शिंत्रे, प्रणीत, रवी, आम्ही सगळे शाळेपासूनचे सगळे मित्र एकमेकांच्या यथेच्छा चेष्टा केल्या, मस्करी केली, खूप एकमेकांच्या विरुद्ध भांडलो, पण कधीच आमची मैत्री तुटली नाही. आम्ही कधीच एकमेकांपासून दूर झालो नाही. तुम्हाला सांगितलं तर खोटं वाटेल, पण आम्ही कधीच एकमेकांच्या विषयी तोंडावर चांगलं बोललो नाही. पण तरीसुद्धा एकमेकांच्या विषयीचं प्रेम आणि एकमेकांच्या विषयीचा असणारा अबोल आदर हा प्रत्येकाच्या मनामध्ये होता. शाळेपासून सुरू झालेली आमची मैत्री 3 वर्षांपूर्वी प्रणीत आम्हाला सोडून गेला. तो धक्का आम्ही पचवतोय तोपर्यंत त्याच्यापेक्षा जबरदस्त भूकंप अजितने घडवला आणि आमच्या सगळ्या मैत्रीचं एक विश्वच उद्ध्वस्त करून टाकलं. आजचा दिवस खूपच त्रासदायक आहे. म्हणजे मी समीरला म्हटलं होतं, या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मी नाही करू शकत, पण त्यांचा माझ्यावर असलेला विश्वास आणि माझ्या मित्राचा माझ्यावर असलेला विश्वास या पोटी मी केवळ इथे उभा आहे. आमच्या या मैत्रीची जिथून सुरुवात झाली तो आमचा शाळेतला मित्र मिलिंद शिंत्रे. मिलिंदला मी सगळ्यात प्रथम इथे आमंत्रित करतो आहे भावना व्यक्त करण्यासाठी. मिलिंद. नमस्कार. आज खरं सांगायचं म्हणजे पहिल्यांदाच असं होतंय स्टेजवर की काय बोलावं ते सुचत नाही. राजेश मगाशी म्हणला त्याप्रमाणेच असा काही दिवस आयुष्यात येईल आणि अजितबद्दल काही 4 शब्द या पद्धतीने बोलावे लागतील असं कधीही वाटलं नव्हतं, परंतु दुर्दैवाने ती वेळ आज आलेली आहे. खरंच खूप गोंधळून गेल्यासारखं झालेलं आहे. म्हणजे ही बातमी आल्यापासूनच आम्ही सगळे गोंधळलेलो आहोत. खूप आठवणी आहेत शाळेपासूनच्या. म्हणजे आम्ही शाळेत एकत्र आलो, त्याच्यानंतर कॉलेजला गेलो, नंतर आपापल्या संसाराला लागलो, आपापल्या उद्योग नोकरी व्यवसायांना लागलो. तर मला एक एक ज्या घटना आठवत आहेत, अनेक घटना ज्या आठवत आहेत, त्याच्यामध्ये त्या त्या वेळेला अजितचं नक्की पार्टिसिपेशन काय होतं आणि कसं होतं ते आत्ता
तो गेल्यावर गेल्यावर रिअलाईज होतंय, म्हणजे त्याच्या अंगातले जे काही चांगले गुण होते, अजित मागाशी म्हणला त्या राजेश म्हणला त्या पद्धतीने आम्ही खरंच तोंडावर एकमेकांची स्तुती कधी केली नाही, बरं बोललो नाही, पण गेले काही दिवस मला अजितनी आम्हा सर्वांसाठी काय काय केलं आहे त्या घटना एका पाठोपाठ एक आठवत आहेत. त्यांची यादी इतकी मोठी आहे की ती आत्ता मला 2 तास जरी बोलायला दिलं तरीसुद्धा ती संपणारी नाही आहे. आत्ता काही वर्षांपूर्वी 2-3 वर्षांपूर्वी प्रणीत गेला, माफ करा मी आता ओळीने नाही बोलू शकत, मला जसे जसं मनात आठवते तसं तसे मी बोलतो आहे. प्रणीत गेल्यानंतर अजितनी ज्या पद्धतीने आमचं काउन्सिलिंग केलं, त्याच्या घरच्यांचं काउन्सिलिंग केलं आणि सतत आम्हाला तो म्हणत राहिला की अरे तुम्ही प्रणीतकडे जाताय ना, प्रणीतच्या आईला भेटताय ना, सिद्धीला भेटताय ना, सोनाशी बोलतोयस ना, त्यावेळेला मला जाणवलं की हा मनुष्य किती हृदयापासून इतरांचा विचार 24 तास करतोय. मी झरकन भूतकाळात गेलो, मला अजित कधीही त्याच्या स्वतःबद्दल बोललाय असा प्रसंगच आठवत नाही आहे. म्हणजे पहिल्यांदा मी त्याच्या तोंडून नाव ऐकलं ते ए व्ही भट, आमचा अशोक काका. अशोक काकाबद्दल हा तासन तास आमच्याशी बोललेला आहे. नंतर त्याचे वडील एस के बेलवलकर, त्यांच्याविषयी माणूस अनेकदा बोललेला आहे. ते आत्ता आत्ता अगदी जेव्हा नील नकुल त्यांच्या व्यवसायात त्यांना जॉईन झाले तर कायम कधीही व्यवसायाचा उल्लेख निघाला तर नील नकुल समीर, नील नकुल समीर, नील नकुल समीर, म्हणजे असं एखाद्याला वाटावं की अरे हा काही करतोय की नाही स्वतः. कुठल्याही गोष्टीचं क्रेडिट त्यांनी कधीही आत्तापर्यंत घेतलं नाही आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना त्याच्या अंगातले जे लीडरशिपचे जे गुण होते ते आम्हाला कायम दिसायचे, म्हणजे आमच्यावर तशा अर्थाने कुठली जबाबदारीच पडली नाही. त्याच्या घरातला कुठला कार्यक्रम असो, म्हणजे मला अगदी पहिल्यापासूनचं जे आठवतं आहे केदारची मुंज होती, तर त्याही वेळेला तो ज्या पद्धतीने त्यांनी आम्हाला सगळ्यांना त्याच्यात समाविष्ट करून घेतलेलं होतं, ते असो महेशचं लग्न असो, समीरचं लग्न असो, कुठलंही चांगलं वाईट कार्य असो, ते कोणाच्याही घरचं असो, तर त्याच्यामध्ये अजितचा जो सहभाग इतक्या मनापासूनचा असायचा आहे, अगदी प्रांजळपणे सांगतो की आमचा कोणाचाही सहभाग तेवढा मनापासून कधीही नव्हता. कोणतंही काम करायला त्याला कधीही लाज वाटली नाही. खरं तर त्याच्या मालकीच्या कंपनी होत्या, म्हणजे मला आठवतं की प्युअर हेल्थ प्रॉडक्ट्स म्हणजे PHP आणि SP बिल्स, तर त्या कंपनीच्यासाठी ते ऑफिस जेव्हा फर्निचराईज्ड होत होतं त्यावेळेला, त्याचं फर्निचर ज्यावेळेला होत होतं त्यावेळेला आम्ही दोघांनी जाऊन कड्या नटबोल्ट वगैरे सुद्धा विकत आणलेले. त्याला आपण या कंपनीचा मालक आहोत, मग यातलं छोटंसं काम कसं करायचं हे बहुतेक काकांनी त्याला शिकवलेलं होतं आणि ते त्यांनी आत्मसात केलेलं होतं. म्हणजे व्यावसायिक कामं त्यातली छोटी कामं ते मोठी कामं, घरातली जी कामं आहेत त्यातली छोटी कामं ते मोठी कामं, त्याच्याच घरातल्यांची नाही तर आमच्या सगळ्यांच्या घरातल्यांची कामं, प्रत्येकाचं काउन्सिलिंग, प्रत्येकाची चौकशी, प्रत्येकाबद्दलचं प्रेम, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कशा कराव्यात ते त्याच्याकडनं शिकावं असं आत्ता मला रिअलाईज होत आहे. सांगण्यासारख्या घटना त्यांनी आमच्यासाठी काय काय केलं ह्या खरोखरच खूप मोठ्या आहेत, खूप मोठ्या आहेत, खूप जास्त आहेत. म्हणजे प्रकृतीची काळजी, आमच्यासुद्धा प्रकृतीची काळजी, म्हणजे तुम्ही कसे व्यायामाला लागा, तुम्ही कसं योगा करा, तुम्ही कसं ट्रेकिंग करा, तुम्ही कसं डाएट करा, म्हणजे हा मनुष्य फक्त मानसिक आधार देण्यापुरता नव्हता, तो शारीरिक आधार पण देत होता, तो आमच्या व्यवसायात आम्हाला मदत करत होता. म्हणजे असं आमच्या आयुष्यातलं कुठलं अंगच नाही की ज्याच्यामध्ये अजितनी आम्हाला मदत केली नाही. अजितचे जे नातेवाईक आहेत सगळे, तर ते आम्हाला कधी अजितचे असे वाटले नाहीत, ते आम्हाला आमचे नातेवाईक वाटले. आणि हे यश अजितचे, म्हणजे अजित नसतानासुद्धा, म्हणजे मी अगदी छोट्या छोट्या गोष्टी सांगतो की अजितचा काका आमचा काका, अजितची आत्या आमची आत्या, अजितचा भाऊ आमचा भाऊ, या पद्धतीने आम्ही बेलवलकरांच्या घरात अक्षरशः लहानाचे मोठे झालो. आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याचं महत्त्व त्यावेळेला कळत नाही. बेलवलकर फॅमिली,
दीड दीड दोन दोन महिन्या कुठेतरी गावाला गेलेली आहेत, तर आमच्या नाटकाच्या रिहर्सल्स त्यांच्या घरी चालायच्या, इतकी आम्हाला बेलवलकरांच्या घरात मोकळीक होती आणि ती आम्हाला अजितमुळे मिळालेली होती. जे काका काकू तर म्हणजे विषयच वेगळा आहे, परंतु कुठल्याही मित्राच्या घरी इतक्या हक्काने, म्हणजे मी माझ्या घरीसुद्धा इतक्या हक्काने वावरलेलो नाही. अजित शब्दाचा खूप पक्का होता, शब्द पाळायचा. आत्ता स्वित्झर्लंडला जाण्याच्या आदल्या दिवशी आम्ही बरोबर होतो 2-3 तास रात्री. खूप गप्पा झाल्या, त्यांनी मला माझ्या घरी सोडलं. जाताना म्हणलं की भेटू परत आल्यावर, नाही भेटला. त्यांनी मोडलेला शेवटचा शब्द, जास्त आता बोलत नाही, पण मी एवढं एकच म्हणेन, बाकी काही नाही मिळालं तरी चालेल, जन्मोजन्मी हाच मित्र मिळो. मिलिंदनी आमच्या सगळ्यांच्या वतीने आमच्या सगळ्यांच्या मनातले विचार व्यक्त केले. तो म्हणला ते खरं आहे की आम्ही अजितचे मित्र जरी असलो तरी ते फक्त अजितचे मित्र कधी राहिलोच नाही, तर बेलवलकरांच्या घरातलेच एक आम्ही असे कधी झालो ते आमचं आम्हालाही कळलं नाही. त्यामुळे आम्ही खरं तर त्याचे शाळेतले मित्र, पुढे त्याच्या कॉलेजच्या व्यवसायाच्या निमित्ताने त्याच्या आयुष्यात जे मित्र आले तेही आमचे मित्र झाले. इतका आमचा तो परिघ असा वाढत 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 गेला आणि त्याचा एकमेव सेंटर पॉईंट होता अजित. मी अजितचा कॉलेजमधला मित्र गिरीश बसरगेकर याला इथं आता बोलवतो आहे. गिरीश, बोलणं आवड आहे, प्रयत्न करतो. जसं राजेशने आता सांगितलं त्याप्रमाणे अजित हा माझा आर्किटेक्चर कॉलेजमधला मित्र. June 87 जी साधारण गोष्ट असेल, कशी बशी 12वी पास झाल्यानंतर आम्ही आर्किटेक्चर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मराठवाडा मित्रमंडळ कॉलेजमध्ये गेल्यावरती बघितलं की सगळेच नवीन चेहरे, ओळखीचं कोणीच नाही. हळूहळू एकमेकांशी ओळखी होत गेल्या आणि त्याच्यामध्येच अजितची पण ओळख झाली. अजित नुमवीचा आणि मी पेरुगेट बाय स्कूल, दोघंही मराठी शाळेत शिकलेलो होतो. मराठीचा जाज्वल्य अभिमान दोघंही बाळगत असल्यामुळे बहुतेक आमची मैत्री लवकर झाली आणि ती चांगली घट्ट राहिली. कॉलेजमध्ये जसे जसे विविध कार्यक्रम होत गेले, जसे जसे आम्ही पुढे जात राहिलो, त्याप्रमाणे अजितच्याबद्दल बरेच गुण किंवा त्याच्या कला वेगवेगळ्या आम्हाला कळायला लागल्या. कॉलेजमध्ये असताना त्याचा विविध गोष्टींमध्ये सहभाग असायचा, मग ते गॅदरिंग असो, इंटर कॉलेज टेबल टेनिसच्या मॅचेस असोत, किंवा कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेल्या नवीन मुलांचं स्वागत करणं असो, अजितचा प्रत्येक गोष्टीमध्ये हिरिरीने भाग असायचा. गॅदरिंगमध्येच आम्हाला कळलं की याला स्रोत पण वाजवता येतं. कानाला गोड लागायचं, कळायचं काहीच नाही, पण या प्रक्रियेमध्ये, या कलेमध्ये सुद्धा याला काहीतरी गती आहे याचा साक्षात्कार आम्हाला तेव्हाच झाला. प्रस्थापित बांधकाम व्यवसायातनं जरी आलेला असला तरी अजितने आम्हाला याची जाणीव कधीच होऊन दिली नाही. तो एक जगनमित्र या कॅटेगरीत मोडणारा होता. कॉलेजमधल्या पहिल्या वर्षापासून ते 5व्या वर्षापर्यंतच्या सगळ्या मुलांची किंवा मुलींची त्याच्याशी ओळख असायची. म्हणजे त्याच्या इतक्या मित्रमैत्रिणी कुणाला असतील मला तरी माहिती नाही. बऱ्याच लोकांशी नंतर बोलता बोलता तो म्हणायचा की अरे तुला हा माहिती आहे का, मी म्हणायचो नाही बाबा, तर तो म्हणायचा अरे आपल्यापेक्षा 3 वर्ष ज्युनियर होता.
मी त्याला म्हणायचो अरे मला माझ्याच बॅचची मुलं आठवत नाही, तुला तिस 3 वर्ष जुन्या बॅचची माणसं कशी काय आठवतात. पण ही एक त्याच्याकडे खास कला होती अजितकडे, माणसं जोडण्याची. कलाकारांना सर्वच कलांच्याबद्दल प्रेम असतं असं मी ऐकलं होतं, आणि याचं उदाहरण मला अजितच्या रूपाने कॉलेजमध्येच बघायला मिळालं. आर्किटेक्चर कॉलेजमध्ये आर्किटेक्चर कॉलेजच्या मुलांची एक नासा नावाची एक कॉम्पिटिशन असते. भारतावरल्या कॉलेजमधली मुलं त्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतात. आमच्याही कॉलेजने भाग घेतला होता. त्या प्रोजेक्टसाठी लागणारी सर्व फोटोग्राफी ही अजितने केली. तेव्हा मला पहिल्यांदा कळलं की याला फोटोग्राफी पण सुंदर येते. पुढे जाऊन त्यांनी मग ओरिगामी, वॉटर कलर पेंटिंग, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी असे बरेच छंदही जोपासले. आर्किटेक्चर कॉलेजमध्ये सबमिशन्स आणि थेअरी हा प्रकार फार असायचा. सबमिशन्स करण्यासाठी ए व्ही भटांचं ऑफिस आणि थेअरीचा अभ्यास करणारी अजितचं घर ही आमची ठरलेली ठिकाणं होती. अभ्यास हा कमी आणि गोंधळ आणि दंगा आणि उपद्व्यापच जास्ती असायचे. मला माहिती आहे, मला खात्री आहे की आमच्या गोंधळामुळे किंवा आम्ही केलेल्या विविध पराक्रमांमुळे अजितला ए व्ही भटांच्या ऑफिसमधून सुद्धा आणि घरनंसुद्धा 2-4 वेळा तरी शब्द सुनावलेले असतील. पण त्यांनी ते आमच्यापर्यंत कधीच पोचून दिले नाहीत आणि आम्ही पण आमचा नित्यक्रम कधी सोडला नाही, कायम तिथेच गेलो. आर्किटेक्चर कॉलेजमध्ये असताना IMDRचं कॅन्टीन हा एक आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. कॉलेजमधले तास बुडवून IMDRच्या कॅन्टीनमध्ये चहा आणि वडापाव खात आर्किटेक्चर सोडून जगातल्या विविध विषयांवरती चर्चा करायची हा एक आमचा उत्कृष्ट उपद्व्याप असायचा. मग त्याच्यामध्ये अजितनी मांडलेले विषय इतके विविध असायचे की मला खरंच गमत वाटायची. म्हणजे लोकशाही ही भारतासाठी चांगली आहे का नाही, मंडल आयोगाचं आता जे इम्प्लिमेंटेशन होतं आहे ते बरोबर आहे का नाही, लव्ह मॅरेज करावं का अरेंज मॅरेज करावं, किशोर कुमार हा जगातला सगळ्यात चांगला उत्कृष्ट गायक कसा आहे, अशा सगळ्या विषयावरती तो जेव्हा हेरिरीने मत मांडायचा आणि आमच्याशी वाद घालायचा त्यावेळेला फार मजा यायची. ते खरंच न विसरणाऱ्या आठवणी आहेत या IMDRच्या कॉलेजमधल्या. कॉलेज संपल्यावरती सर्वजण आपापल्या क्षेत्रामध्ये गुंतायला लागले. अर्थातच घरचा व्यवसाय असल्यामुळे अजितनी आपल्याच व्यवसायामध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. आम्ही सर्वजण होतकरू, त्यामुळे आपल्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये जम बसवायला आम्ही हळूहळू सुरुवात केली. यामध्ये मला एक विशेष उल्लेख करावा असा वाटतो, एक विशेष गोष्ट नमूद करावीशी वाटते की या क्षेत्रामध्ये आम्ही जेव्हा नवीन होतो त्यावेळेला अजितनी त्याच्या मित्रांना भरपूर मदत केली. म्हणजे आपल्या एखाद्या प्रोजेक्टमध्ये आर्किटेक्ट म्हणून तू ये किंवा एखाद्या बिल्डिंगची एखाद्या बंगल्याचं डिझाईन आलं तर तू ते एखाला द्यायचं, लँडस्केपचं काम मिळालं, इंटिरियर डेकोरेशनचं काम मिळालं तर आपल्या मित्राला मदत आपल्या मित्राला फोन करायचा आणि त्याला विचारायचं की तू हे काम करशील का, आणि ते त्यांनी केल्यावरती किंवा त्यांनी त्याच्याकडनं सकारात्मक उत्तर आल्यावरती अजित त्याला ते काम देऊन टाकायचं आणि ही कामं त्याला करणं सहज शक्य होतं. पण त्यांनी त्याच्या मित्रांसाठी म्हणून ही कामं देण्याचं पण त्याची म्हणजे त्याची वृत्ती बघून मला फार छान वाटलं. एक रिच डॅड पुअर डॅड नावाचं एक पुस्तक आहे रॉबर्ट कियोसाकीने लिहिलेलं, त्याच्यामध्ये त्यांनी फार छान म्हटलं आहे की बिझनेस लीडर्स आर दोज हू हेल्प अदर्स टू ग्रो इन द बिझनेस. आणि त्यामुळे ह्याचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून नेहमी अजितकडे बघायचो की हा माणूस आहे, हा माणूस आपला स्वार्थ न बघता आपल्या मित्रांनासुद्धा मदत करायला पुढे मागे बघत नाही आहे. आणि तो म्हणतो आहे की बरं तुम्ही पण तेवढेच मोठे व्हा जेवढं मी मोठा व्हायचा प्रयत्न करतो आहे. माझ्या नोकरीच्या निमित्ताने मी भारतभर फिरत होतो, त्यावेळेला जेव्हा केव्हा वेळ असेल त्यावेळेला हक्काने हा माणूस माझ्याकडे यायचा, फोन करायचा, कधी एकटा आला कधी सहकुटुंब आला. सागर मुंबई असेल, भटिंडा असेल, देहरादून असेल किंवा शिलाँग असेल, अशा ठिकाणी त्यांनी त्याच्याबरोबर घालवलेले जे दिवस आहेत ते फार अविस्मरणीय होते. आणखी एक वैशिष्ट्य मला त्याच्याबाबत वाटायचं नेहमी की हा माणूस कायम हसतमुख होता. व्यवसायाचा ताण जरी असला, ज्या व्यवसायात होता त्याच्यामध्ये ताणतणाव असायचे, पण त्याच्या चेहऱ्यावरती कधी दुःख आहे किंवा तो हिरमुसलेला आहे किंवा नाराज आहे असं कधी मी बघितलं नाही, कायम हा हसराच असायचा. म्हणजे आर्किटेक्चर कॉलेजचीच मला आठवण आहे. आर्किटेक्चर कॉलेजमध्ये कुठल्याही सेमिस्टरला विषय 1-2 विषय तर सगळ्यांचे राहायचेच, तर सुरुवातीला जेव्हा आमचे विषय राहिले तेव्हा आम्ही चिंताग्रस्त होतो.
आणि ह्या माणसाला जेव्हा निकाल मिळाला त्यावेळेला तो हसत हसत आला, म्हणाला यावेळेला रिझल्ट चांगला लागला. मागच्या वर्षी यावर्षी एकच विषय राहिला, मागच्या वर्षी तर दोन राहिले होते, त्यामुळे यावेळेला चांगला निकाल लागला. ही वृत्ती त्याची जी होती ती मला फार आवडली, आणि तेव्हापासून मी पण माझ्या आईवडिलांना समजावून सांगू शकलो की याच्यात इम्प्रुव्हमेंटच आहे माझी, की विषय जरी राहिले तरी. आपल्या मित्रांना, मित्रांच्या मित्रांना, मित्रांच्या नातेवाईकांना त्यांच्या बजेटमध्ये बसणारं घर उपलब्ध करून देण्यासाठी अजितने खूप प्रयत्न केले, याची अनेक उदाहरणं माझ्यासमोर सुद्धा आहेत. आणि हे फक्त एक मित्रच एका मित्रासाठी करू शकतो. त्याला, त्यांनी एखादी जर का चूक केलेली असेल तर ती चूक त्याला जर का सांगितली की अजित तू इथे चुकला आहेस, तो चूक तो मान्य करायचा आणि ती चूक सुधारायचा पण प्रयत्न करायचा. हे पण आम्ही खूपदा अनुभवलं. गेल्या 30-35 वर्षांचा संबंध असलेला या मित्राबद्दल बोलण्यासाठी भरपूर आहे, किती बोलावं ह्याला काही अंत नाही. पण त्याच्या अचानक जाण्याने जी आमच्या सगळ्या मित्रांच्या मध्ये पोकळी झालेली आहे ती भरून निघणं खरोखर अवघड आहे. माझी एवढी एकच इच्छा म्हणा, प्रार्थना म्हणा, की आमच्याबरोबरच बेलवलकर कुटुंबियांना सुद्धा या धक्क्यातून लवकरात लवकर सावरण्याची शक्ती मिळो. बांधकाम व्यवसाय हे अजितच्या जगण्याचं साधन असलं तरी संगीत हे त्याचं जीवनाचं साध्य होतं. आम्ही शाळेत असल्यापासून अजित विविध वाद्य वाजवायचा, म्हणजे मी त्याला गमतीने कधी कधी म्हणायचो सध्या तुला कुठल्या वाद्याचा अटॅक आला आहे. कधी तो बुलबुल तरंग वाजवायचा, कधी तो मेंडोलिन वाजवायचा, कधी कीबोर्ड वाजवायचा, काही दिवस तबलाही शिकला आणि अखेर सरोदवर स्थिरावला. पण संगीत याच्याविषयी त्याला मनापासून प्रेम होतं. आणि प्रतिथयश कलाकारांसाठी टाळ्या वाजवणारे खूप लोक असतात, पण अजितचं वैशिष्ट्य आणि कौतुक अशासाठी होतं की तो नवोदित कलाकारांच्या कायम पाठीशी उभा राहिला. आणि हे त्याचं मला खूप वाखाणण्यासारखं वैशिष्ट्य वाटतं. त्यामुळे संगीत क्षेत्रातला अजितचा परिवारही खूप मोठा आहे. आज रघुदादा पण इथं आहेत, सुरेशजी आहेत, कशाळकर सर आहेत. मी आज या सभेसाठी आवर्जून इथे असलेले योगेशदादा समसी यांना इथे येण्याची विनंती करतो. नमस्कार. खरोखर हा चेहरा पाहून खरोखर विश्वास बसत नाही आहे मला की आज अजित आपल्यासमोर नाही आहे म्हणून. माझी आणि अजितचे संबंध गेल्या जवळजवळ 27-28 वर्षापूर्वी मी जेव्हा पुण्यात राहायला आलो होतो तेव्हापासून आमची मैत्री आहे. माझ्या कार्यक्रमात पहिल्यांदा आला होता, त्याच्यानंतर आमचे दोघांचे जे मित्र आणि तबलावादक संजय देशपांडे त्यांच्यामुळे त्यांच्या जुन्या घरी माझा कार्यक्रम झाला होता. फार सुंदर आठवणी आहेत त्याच्या. मला वाटतं तेजेंद्र नारायण मुजुमदारांबरोबर माझं वादन झालं होतं. आणि तेव्हा मला खरोखर वाटलं नव्हतं की एक दिवस मी अजितच्या हातात सरोद पाहिन म्हणून, कारण संगीतावर इतकं प्रेम होतं त्याचं. केवळ संगीत नाही, बट ही वॉज अन आर्ट लव्हिंग पर्सन आणि आर्ट ॲट द फायनेस्ट पॉसिबल मॅनर. म्युझिक तर झालंच, थिएटर म्हणा, लिटरेचर म्हणा, त्याच्या घरी पोएट्रीचं वाचनसुद्धा कितीतरी सेशन्स झालेले आहेत चांगल्या चांगल्या पोएट्सची. कॉफी मेकिंग म्हणा ते सुद्धा एक आर्ट आहे, वाईन मेकिंग म्हणा ते सुद्धा एक आर्ट आहे. म्हणजे हिज पॅशन फॉर लाईफ तो इतका जबरदस्त होता आणि तेच पॅशन जगायला तो ऑस्ट्रियन अल्प्समध्ये गेला होता. फिटनेससाठी पॅशन होता त्याचा, ॲडव्हेंचरसाठी पॅशन होता,
म्हणजे संपूर्ण आयुष्य जगण्याचा एक जो पॅशनेट एनर्जी होती ते मलासुद्धा एक प्रेरणास्त्रोत होतं, माझ्यासाठी खूप इन्स्पायरिंग होतं ते, त्याला असं या अवस्थेत बघणं. त्याचप्रमाणे त्यांनी सरोदसारखं इतकं मुश्किल वाद्य, फ्रेटलेस इन्स्ट्रुमेंट आहे ते, त्याच्यावर सारे गम पद निसा वाजवायलासुद्धा कितीतरी वर्ष लागतात कळण्यासाठी ते जागा. पण दर दिवस सकाळी मी जेव्हा त्याच्याकडे राहिलो तेव्हा मी जरी उठायला मला उशीर झाला तर त्याच्या पलट्यांच्या रियाजाने मी उठायचो सकाळी. इतक्या निष्ठेने त्यांनी ह्या इन्स्ट्रुमेंटवर प्रेम केलं आणि संगीतावर प्रेम केलं. खरोखर माझ्यासाठी हा एक खरंच वैयक्तिक लॉस आहे. जेव्हा जेव्हा मी पुण्याला येत असायचो तेव्हा मला मी त्याला फोन करायचो, जर तो फ्री असला तर आमचा एक कुठेतरी काही नाही तर एक तासाचा सत्संग व्हायचाच अनेक वेळा. आणि हा सत्संग अजितबरोबर मी कायम मिस करीन. पण ह्याच आयुष्याच्या पॅशनेट एनर्जीचा त्यांनी जो संस्कार दिलेला आहे निर्मोहीला, नीलला, तर ह्या संस्कारातून अजित विल ऑलवेज बी अलाइव्ह फॉर अस असं मला वाटतं. आय विश हिज ऑनवर्ड जर्नी टू बी व्हेरी म्युझिकल, ब्लिसफुल अँड हार्मोनियस. तालयोगी पंडित सुरेशजी तळवलकर. अजितचा चेहरा तर विसरता येणं शक्य नाही, म्हणजे कारणं अनेक असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळे प्रसंग येत असतात, त्यांनी अजित ओळखला जायचा. अजितच्या बाबतीत एवढं तर निश्चित म्हणता येईल की भरभरून जगला अजित, सगळ्याचा आनंद घेतला. आनंद काय असतो तो त्याच्या चेहऱ्यावर आणि समाधान त्याच्या चेहऱ्यावर होतं. मग ते संगीतात असून दे, साहित्य असून दे, नाटक असून दे, स्पोर्ट्स असून दे, सायकलिंग असून दे, काहीही कुठलाही विषय असून दे, भरभरून जगणं, आनंद घेणं हे इतकं चांगलं पाहायला मिळालं अजितकडून. कामावरून लवकर आला की हातात पहिलं सरोदती यायचं. मी ज्या वेळेला त्याला लय तालाचं काही मार्गदर्शन करायला जायत असे तर अजित आलेलं नाही आणि एक तास दीड तास वाजवलेलं नाही असं कधीच पाहिलं नाही. त्याचं तास दीड तास झालेला असाचा, एवढं त्याचं प्रेम होतं. आणि हे प्रेम त्यांनी अनेक गोष्टीत साधलं होतं ते मला नवल वाटतं. माझ्या आयुष्यातले माझी कोविडच्या अगोदर काहीतरी तब्येत बरोबर नव्हती, एक 8-10 महिने तर दररोज येत होता आणि माझी चौकशी करायचा, काय होतंय तुम्हाला, डॉक्टरकडे घेऊन द्यायचा, मग औषधं आणून द्यायचा. तर ही हेल्प करण्याची त्याची जी वृत्ती होती ती आंतरिक होती. आणि त्यामुळे मला स्वतःला असं वाटायचं की अजित आलं म्हणजे आपण बरं होणार आता, असं कुठेतरी आतमध्ये वाटायचं कायम. आणि ही हेल्प करण्याची वृत्ती जी होती त्याची फार कमी लोकांमध्ये असते समाजामध्ये. मनुष्य आपापले व्यवसायामध्ये मग्न असतो आणि त्या व्यवसायामधून सुद्धा आता मगाशी त्यांच्या मित्रांनी सांगितलं की आपल्याच व्यवसायामध्ये दुसऱ्याचं कोणाचं तरी भलं व्हावं अशी इच्छा करणं
हे जास्त महत्त्वाचं मला वाटतं की शेवटी आपण आहोत, आपलं शरीर आहे, आपण आहोत हे समाजाचं काहीतरी देणं लागतो अशा भावनेचं होते. त्यामुळे त्यांच्यावर जे झालेले संस्कार आईवडिलांचे जे होते ते मला असं वाटतं की या संपूर्ण बेलवलकर कुटुंबावरती एक संस्कारांनी त्यांचा जो पाया होता तो फार भक्कम होता आणि त्याला काहीतरी खोली होती. अनेक वेळा साहित्याचा कार्यक्रम त्यांनी इथे केले तेही मी अटेंड केलेले. कोणाचंही असून दे कार्यक्रम, त्या कार्यक्रमाला स्वतः आयोजन करायचं, स्वतः पुढे पुढे राहायचं नाही, मागे राहायचं. अगदी 2-3 महिन्यापूर्वी मीराताईंचा कार्यक्रम केला होता संपादनी आणि अजितनी, त्याला मी आलो होतो, रघुनंदन होते. तर त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा काय बडे जाव नव्हता. खरोखर आपण करतोय हे झालं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे, दुसऱ्यांनी ह्या कार्यक्रमाला चांगलं म्हटलं, दुसऱ्या कलाकाराला जर चांगलं म्हटलं तर त्याला स्वतःचं चांगलं म्हटल्याचं समाधान मिळेल. असे वृत्तीचे लोक फार आता कमी झालेले आहेत, कारण स्वतःला चांगलं म्हटलं कोणीतरी जास्त खुश होणाऱ्यातले लोक असतात. अजितची क्वालिटी अशा होत्या की फार वेगळ्या होत्या क्वालिटी, आणि त्या क्वालिटी मग कुठेही मला एकदा गेल्यानंतर मला म्हणाला आज तुम्हाला ब्रेड खायचं आहे का, म्हणाले मी बनवलं आहे. त्यांनी इतका चांगला युरोपियन ब्रेड खाण्यासारखा मला लगेच म्हटलं मी अरे युरोपमधला ब्रेड वाटतोय मला, म्हणाले तोच बनवला आहे मी. म्हणजे इतका आनंद घ्यायचा की आणि सगळ्या गोष्टीत त्याला आनंद वाटायचा की हे समजलं पाहिजे, हे समजलं पाहिजे, किती गोष्टी त्याच्या होत्या. माझं पुस्तकाचे काही मी उतारे वाचून दाखवले त्याला, तो मला म्हणाले आपण ह्या पुस्तकाचं ओपनिंग आपण करू, म्हणून त्यांनी केलं. अजित, संपदा, समीर यांनी केलं, हितेच केलं त्या पुस्तकाचं इनॉग्रेशन. मला आठवतं की प्रत्येक गोष्टीत त्यांनी इतका रमून आनंद घेतला आणि तो दुसऱ्यांना दिला. तर मला असं वाटतंय मोठेपण जे असतं ते दुसऱ्याला मोठं कसं पाहावं ह्याच्यामध्ये असतं, आणि ती अजितची क्वालिटी कधी विसरू शकत नाही. मला मी गेले काही मी पुण्यात राहायला आलो तेच अजितमुळे आलो. पहिलं आम्ही पुण्यात राहायला आलोय ते सरिता नगरीत, आणि तोपासून आम्हाला पुण्यात मुंबईच्या घरी जावंसंच वाटत नाही, इतकं आम्हाला ते प्रिय वाटतं. तर मला असं वाटतं की अनेक गोष्टींनी अजित सारखा आमच्या समोर आजही राहतोय, राहणार आहे, आणि त्याला विसरता येणं फार कठीण वाटतं, शक्य नाही आहे विसरता येणं. आणि राहायला खरंच आत्ता योगेशनी सांगितलं की त्याचा पुढला जो प्रवास आहे तो संगीतमय व्हावा असं मला वाटतं, कारण त्याचा खरा आनंद संगीताचा होता, तो तिथेच स्थिरावला होता असं मला वाटतं. बाकीच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज त्याच्या तुफान चालू असल्या तरी कुठेतरी मन आत संगीतावरती स्थिरावलेलं होतं, आणि ते त्याचं चालू राहावं अशीच इच्छा व्यक्त करतो. आम्ही नुमवी शाळेत असताना अजित टेबल टेनिस खेळायचा. अनेक वर्ष तो टेबल टेनिस खेळत होता, आमच्या शाळेच्या टीमकडूनही तो टेबल टेनिस खेळत होता. तर त्यावेळेला अजितला टेबल टेनिस शिकवणारे आमच्या शाळेतले सर विलास पळशीकर इथं आलेले आहेत. मी पळशीकर सरांना इथे येण्याची विनंती करतो. नमस्कार. अजितचं असं अकाली अनपेक्षित विकेट पडलं इतक्या रंगलेल्या मॅचमधलं ही आपल्या सर्वांना अतिशय धक्कादायक आणि
दुःखद घटना आहे. आम्ही असं एवढंच म्हणेन की परमेश्वरालासुद्धा याचं अत्यंत वाईट वाटलं असेल की आपण हा एक फार चुकीचा निर्णय घेतला आपण असं नक्की त्याला वाटलं असेल. कारण आजीचं शाळेमध्ये इतरांपेक्षा मी जास्त लकी काय, तर लहानपणी तो जेव्हा अत्यंत अल्लड, विनोद करणारा, सगळ्यांचं मन हलकं करणारा असा खेळाडू होता तेव्हा तो माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होता. आणि तो टेबल टेनिस चांगला खेळायला लागला तर मी स्वतः थोडा तबला वाजवतो, तर माझ्या असं लक्षात आलं की त्याची ज्या माणसाला रिदमचं अंडरस्टँडिंग असतं त्यांना गेम लवकर जमतो. 2 वर्षामध्ये आमची टीम इंटरस्कूलला चॅम्पियन झाली आणि ह्याच्यामध्ये त्याचा महत्त्वाचा रोल होता. काही क्रुशियल मॅचेस असल्या तरी तो इतर मुलांना धीर द्यायचा आणि 2 विनोद करायचा, मला माणसाचं मन एकदम लाईट करायचा तो. आणि मला वाटतं आयुष्यातसुद्धा आता या सगळ्या त्याच्या मित्रांच्या बोलण्यावरनं त्यांनी एवढंच केलं की स्वतःपेक्षासुद्धा त्याचं लक्ष दुसऱ्याला हॅपी कसं करायचं ह्या गोष्टीवरच जास्त होतं. आणि आता 2 गोष्टी सांगतो की आम्ही किती या गेममध्ये इन्वॉल्ड होतो. तर 13 तारखेला 6 वाजता साधारण हा अनफॉर्च्युनेट इन्सिडन्स घडला आणि आमचे हल्दुले सर जे NMVमधले आहेत तेही आता रिटायर झालेले आहेत, तर ते शाळेमध्ये गेले होते आणि एक कपाट आवरत होते, तर त्याच्यात काही फोटो टेबल टेनिसचे सापडले. मग त्यांनी ते फोटो काढले बाहेर आणि 13 तारखेलाच त्यांनी संध्याकाळी 6:02 दोन्ही बंधूंना तो फोटो व्हॉट्सअपवर पाठवला आहे. त्यावेळेला त्यांनाही माहीत नव्हतं की असं काही तिकडं घडलं आहे म्हणून. तर हे किती एकमेकांशी रिलेटेड असतं ह्याचा हा एक पुरावा आहे की त्याचं मन इन्वॉल्ड नक्की त्या गेममध्ये होतं. आणि बरोबर त्याच दिवशी कसं हल्दुल्यांना वाटलं की हा फोटो आज त्या गठ्ठ्यातनं काढावा आणि बेलवलकर कुटुंबाकडं पाठवावा. आणि तो बघा तुम्ही त्याच्या व्हॉट्सअपवर टायमिंगसुद्धा आहे, संध्याकाळी 6:01 त्यांनी पाठवलं आहे आणि साधारण त्याच वेळेला हा इन्सिडन्स तिकडं घडलेला आहे. तर ह्या गोष्टी आपल्या आवाक्याच्या पलीकडच्या आहेत सगळ्या. आता आणखीन 2 गोष्टी मला महत्त्वाच्या सांगायच्या आहेत. त्या म्हणजे निजामुद्दीन खान नावाचे एक मुंबईचे तबलजी होते, ते शेवटी खूप आजारी होते आणि त्यांना मदत काहीतरी करायची पुण्यातून म्हणून मी अजितला 2-3 भेटलो. तर अजित म्हणला, सर मी पैसे देतो पण कुठेही माझं नाव लिहायचं नाही. म्हणला तुम्ही त्यांची मदत एकत्र करा सगळी, ही माझी ही अमाऊंट घेऊन जा म्हणला, पण नाव कुठेही लिहू नका अजिबात. ते हे त्याचा स्वभाव होता की कधीच आपलं नाव प्रसिद्धी हे त्यांनी बाहेर आणले नाही. आता परमेश्वराला सुद्धा मी मगाशी म्हटलं तुम्हाला की वाईट वाटलं असेल की हे असं म्हणजे हा निर्णय कसा काय घेतला, तर तो कधीही दुःखी होणार नाही, तो आनंदातच राहील. तो जिथं जाईल तिथल्या सगळ्या आजूबाजूच्या वातावरणात तो तिथं आनंद देत राहील. फक्त मी परमेश्वराकडे अशी प्रार्थना करतो की त्याचे सर्व कुटुंबीय, जवळचे सगळे लोक आणि आपण आपल्याला त्याच्या अनुपस्थितीची हे सहन करण्याची, त्याची अनुपस्थिती सहन करण्याची ताकद परमेश्वरांनी आपल्याला आणि विशेषतः त्याच्या कुटुंबियांना द्यावी. आणि अजितच्या बाबतीमध्ये हा फोटो बघा तुम्ही, त्याच्या डोळ्यामध्ये इतके मिश्किल भाव आहेत म्हणजे ते ह्या फोटोतसुद्धा रिफ्लेक्ट होत आहेत की त्याने असे डोळे करून काहीतरी विनोद त्यावेळेला केलेला आहे. तर ह्या अशा खूप आठवणी अजितच्या आहेत. तर अजित हा कायम आपल्याबरोबर आहे. ह्या सगळ्या आठवणींमुळं तो फक्त शारीरिकदृष्ट्या आपल्याला दिसणार नाही आहे, पण अजित इथनं जाऊ शकत नाही आणि तो कोणाच्याही मनातून जाणार नाही. धन्यवाद. मी मिलिंद चिंत्रे, गिरीश बसरगेकर, आम्ही सगळे अजितचे मित्र. पण अजित हा पुढच्या पिढीच्या खांद्यावरसुद्धा हात टाकण्यात पटाईत होता आणि तो पटकन त्यांचाही मित्र व्हायचा. जसं अजित हा गुण बहुतेक त्याला त्याच्या बाबांकडनं आलेला होता असं मला वाटतं. तर नीलचा मित्र आहे संग्राम तायडे,
तर संग्रामला त्याच्याविषयी बोलायचं आहे. आपल्याला प्रत्येकाला अजित काका, अजित बेलवलकर हे एक वेगळ्या पैलूमध्ये माहिती आहे. कोणाला मित्र म्हणून, कोणाचा वर्कआउट पार्टनर म्हणून, कोणाचा व्यावसायिक बंधू म्हणून, कलीग म्हणून, कोणाला वडील म्हणून, या बाबतीमध्ये मी खूप लकी आहे. कारण की या सगळ्याच पैलूंमध्ये काही प्रमाणामध्ये लहानपणापासून मी त्याला बघितलेलं आहे. किंबहुना मीच काय, माझ्यासोबत कित्येक मित्र की ज्यांनी म्हणजे नीलचे मित्र, बनूचे मित्र, ज्यांनी अजित काकाला ससं बघितलेलं आहे. आज आपण जे गोळा झालेलो आहे तिकडे, इकडे जेवढे बेलवलकर कुटुंबीय आहेत, अजित काकाचे मित्र आहेत, मी म्हणेन किंबहुना तेवढेच किंवा त्याच्याहून जास्ती नील आणि बनूचे मित्र आहेत. म्हणजे अजित काका जो इफेक्ट होता तो आपल्याला ह्याच्यामधनं दिसतोय. काही लोकांचा माझा परिचय नसेल, मी संग्राम तायडे. जसं राजेश काका म्हटला ना की माझा पहिला मित्र अजित होता लहानपणी, तसा माझा पहिला मित्र नील, म्हणजे वय वर्ष 2-2.5 असावं आमचं, तेव्हापासून आमची मैत्री आहे. आम्हाला तर अजूनही आम्ही डिसबिलीफमध्ये आहे की असा काही प्रसंग होऊ शकतो. म्हणून सगळ्या मित्रांच्या वतीने मी म्हटलं आपण एक 2 शब्द बोलावे. आज खूप मोठे व्यक्तिमत्व इकडे आलेले आहेत, मात्र त्यांच्या कुटुंबांसोबत, बेलवलकरांसोबत आपण देखील आपलं मनोगत व्यक्त करावं असं मला वाटलं. बेलवलकर हौसिंग कुटुंब हिची टॅगलाईन आपण बघितलेली आहे, फ्युचर कल्चर. आत्ता काही वर्षांपूर्वी दिली फ्युचर कल्चर, हे काय मार्केटिंग टेक्निक नाही आहे. बेलवलकर कुटुंब ना हे प्रत्यक्षात जगत आहेत, ज्याला आपण म्हणतो ना वॉक द टॉक. म्हणजे फ्युचर कल्चर हे त्यांच्यामध्ये आजपासून नाही आहे, 50 वर्षांपासून आहे. आणि मी स्वतः 25 वर्ष झाले अनुभवतो आहे. अजित काकासोबत आम्ही कित्येक ट्रेक केले, त्याच्यासोबत बर्ड वॉचिंग केलं, तो आम्हाला काही किस्से सांगायचा, माहिती सांगायचा, मनमोकळ्या पद्धतीने आमच्याशी बोलायचा. आमच्या वयामधला गॅप 30-35 वर्ष तरी. अजूनही आम्हाला आठवतं आम्ही स्टार गेजिंगला त्याच्याकडे फार्म हाऊसवरती गेलो होतो, तो आम्हाला नक्षत्र दाखवत होता, तारे दाखवत होता, प्लॅनेट दाखवत होता, आम्ही देखील मजेमध्ये बघत होतो. पण तेव्हा अजित काकाच्या मनामध्ये काहीतरी वेगळं असावं. रोजच्या जीवनामधलं, कार्यामधलं गुंतवणूक न ठेवता ह्या मुलांनी काहीतरी मोठा विचार करावा, नक्षत्रांच्या पलीकडचा विचार करावा, हे त्याच्यासाठी स्टार्टपासून आम्ही बघत आलेलो आहे. आपल्या आसपास नील, बनू, त्याचे मित्र सोबत त्यांनी कंटिन्युअस ठेवले आधीपासून. स्वतःच्या कामाचा एवढा व्याप त्याला होता, तरी पण आमच्यासाठी नेहमी तो वेळ काढायचा, हे अजूनही आमच्या स्मरणामध्ये आहे. सोबत असेच अनुभव घेता घेता आम्ही मोठे झालो. नीलचा मित्र परिवार वाढला, तोही कॉलेजमध्ये गेला, तसा अजित काकाने त्याचा रोल चेंज केला. म्हणजे आधी तो आमचा बाबा होता, नंतर तो आमचा मार्गदर्शक झाला. नीलचं घर जसं मी म्हणू शकतो आमचं गो टू प्लेस होतं, जसं तुमचे सगळे मित्र देखील म्हणले, तसं नीलचं आमचं घर जे आहे ना गो टू प्लेस होतं. नील असेल किंवा नसेल आम्ही असायचो बरेचदा. अजित काकाला कुकिंगची आवड होती, बेकिंगची आवड होती, आम्ही त्याचा कित्येक वेळा फायदा घेतलेला आहे. आत्ता जस्ट जायच्या ट्रिपला जायच्या आधी, आठवडाभर आधी आम्हाला आठवतं, तो म्हटलं अरे संग्राम आज आहे ना, म्हटलं आपण रोजमेरी चिकन करू. अरे म्हटलं साजिद काका रोजमेरी कुठे मिळणार, नीलचा मला फोन आला. अरे म्हटलं माहीत नाही, आपल्याला रोजमेरी अरेंज करायची. म्हटले पुण्यामध्ये फिरला नील, केवढा फिरला, मी फिरलो, रोजमेरी आणलं, रात्री 8 चिकन केलं, त्याच्याबरोबर त्याचा बेक केलेला सार्डो होता, गप्पा मारल्या, घरी आलो. अजूनही त्याच्या घरी आम्ही बसलो ना मागच्या आठवड्यामध्ये, असं वाटतं की अजित काका चालत येतो का काय, आणि म्हणतो त्याला जेवायला. त्यासोबत घरी त्याला मदत करणारे कित्येक लोक होते, अंबू, पुनीत, मामा. पुनीत मला परवा म्हटला, म्हणले ऐसा लगता ही नाही आहे, बोले यकीनही नाही होता है, बोले दादा काय ऐसा लगता है, बोले अभी 8:30 बजे है, दादा सायकल लेके आएंगे,
बोलेंगे पुनीत वो ब्रेड का तयारी किया है ना उसको निकालो, म्हणजे एवढा लोकांनी त्यांना जोडून ठेवलेलं होतं, त्यांनी लोकांना जोडून ठेवलेलं होतं. काही वर्षांपूर्वी आम्हाला म्हटलं होतं अजित काका ते तुम्ही बाहेर फिरणं सोडा म्हणले, तुमचं ते सारखं गोवा इकडे जा तिकडे जा म्हणले, आमच्यासोबत ट्रेकिंगला ये म्हणले, थोडं प्रॅक्टिस करा. आम्ही व्हॉट्सॲपवरती एक्साइटमेंटमध्ये ग्रुपही काढला पण ते काय झालं नाही, ते राहूनच गेलं. काही वर्षापासून आता त्यांनी फोकस जो आहे आमचा तो कल्चरवरनं फ्युचरकडे नेला. कॉलेज चालू असतानाच नीलला त्यांनी काही प्रमाणामध्ये व्यवसायामध्ये आणलं, आम्ही त्याचे मित्र आम्हाला देखील त्यांनी व्यवसायामध्ये आणलं, छोटे मोठे अनुभव त्यांनी आम्हाला दिले, त्यातनं आम्ही शिकलो. आज आपण बघतो आहे की जी थर्ड जनरेशन आहे बेलवलकर हाऊसिंगची, त्यांनी चांगली सुरुवात केलेली आहे आणि व्यवसाय मल्टीफोल्ड कसा करावा हे विजन त्याच्याकडनं जे आलेलं आहे ते आपल्याला प्रत्यक्षात आज दिसतंय. नीलचे दोन चांगले मित्र अनिकेत आणि अनुज त्यांच्याबरोबर नीलही आता काही प्रमाणामध्ये व्यवसाय करतो. त्याला अजित काकांनी सांगितलेले दोन शब्द मी सांगतो. जेव्हा ह्यांनी चालू केला सोबत व्यवसाय तेव्हा अजित काका म्हटलं की अरे पार्टनरशिप त्याच टिकतात ज्याचे टर्म्स अँड कंडिशन MOU मध्ये लिहिता येत नाहीत, म्हणजे तुम्हाला ते MOU मध्ये लिहिता येणार नाहीत. असेच समजा तुमचे संबंध असतील तर तुम्ही पार्टनरशिप व्यवसाय पुढे करू शकता. त्याची आठवण आमच्यासोबत 100% नेहमी राहणारच आहे. त्याला आवडतात ते आम्ही ॲक्टिव्हिटी करू सोबत भेटून, बेकिंग करू. त्याला अभिमान वाटेल असं काहीतरी करू. पण एक तर खरं आहे, आमचा मित्र, आमचे वडील, आमचा वाटकरी, आदर्श, आमचा कुकआउट पार्टनर आता सोबत नाही. ओम शांती. अजित हा विविध गुण असणारा माणूस होता. त्याला अनेक गोष्टींबद्दल आकर्षण होतं, त्याचे छंद होते आणि तो त्याच्यासाठी काय वाटेल ते करायचा. म्हणजे तब्येत बिब्येत ह्या गोष्टींचा फारसा बाऊ करत न बसता, मग त्याचा फोटोग्राफीचा छंद असेल, त्याचा पेंटिंग्सचा त्याला छंद होता तो छंद असेल, किंवा अन्य कुठलाही म्हणजे त्याच्या पक्षी निरीक्षणाचा जो छंद होता त्याचा तोही असाच. आणि एकदा तो छंद त्याला आहे म्हटल्यावर तो सगळ्यांना जडलाच पाहिजे याच्यासाठी त्याचा अट्टहास असायचा. आणि त्यातल्या तो बारीक बारीक गोष्टी आम्हाला समजून सांगायचा, भले आम्हाला त्यातलं फारसं काही कळालं नाही कधीच, पण अजितनी सांगण्याची चिकाटी कधी सोडली नाही. अजितनी हा छंद अगदी शेवटपर्यंत जोपासला. त्याचा या सगळ्या छंदांमधला सहकारी हर्षद मेहेंदळे याला मी आता इथे बोलवणार आहे. अजित बेलवलकर हे नाव इथल्या अनेक जणांसाठी, त्यांचा तो जिवलग मित्र आहे, अनेक जणांचा सखा आहे, ऑफिसमधला कोणाचा कलीग आहे, कोणाचा शाळेमधला मित्र आहे. गुरुजींसाठी तो कलाक्षेत्र समजून घेणारा एक त्यांचा विद्यार्थी आहे. नील बनूसाठी तो एक मार्गदर्शक आहे. मी खूप भाग्यवान समजतो की अजित माझ्यासाठी हे सगळं होत आहे. माझी थोड्या अनोख्या पद्धतीने त्यांची भेट झाली, संपदामुळे झाली 10 वर्षापूर्वी. आणि ती संपदाचा नवरा अशी म्हणून अजितची ॲक्च्युली ओळख झाली. आणि मी तेव्हा पुण्याबाहेर आणि रिअल इस्टेट किंवा कुठल्याही प्रकारच्या आपण मार्केट म्हणतो याच्यापासून बराच लांब होतो. आम्ही पाँडेश्वरीत राहत होतो आणि तेव्हा आम्ही ती ओळख झाल्यानंतर फोनवरती जेव्हा बोलणं सुरू झालं तेव्हा आम्ही संगीत, म्युझिक, आर्किटेक्चर डिझाईन अशा काही काही विषयांबद्दल एकमेकांशी काही समान धाग्यांनी एकमेकांशी बोलायचो. आणि जेव्हा 1-6 महिन्यानंतर पुण्यातून प्रत्यक्ष भेट झाली तेव्हा लक्षात आलं की आपण कुणाशी बोलतो आहे, त्यांचा आवाका किती मोठा आहे. आणि आपण मग आठवलं आपण काय बोलत होतो, आपण ऐकायला पाहिजे.
खरं तर संगीत क्षेत्रात कडेकडेने थोडं काम करणारा आणि शिकणारा एक साधा छोटासा म्युझिक ॲप्रिशिएटर एवढंच मला कळतं आहे या सगळ्यातलं. पण माझी ओळख करून देताना त्यांनी त्यांच्या मित्रांना किंवा इतर अनेक जणांना साऊंड क्षेत्रातला साऊंड फील्डमधला दादा माणूस आहे बरं का अशी ओळख करून तो देतो. त्यातला गमतीचा भाग किंवा चिडवायचा भाग सोडला तर बहुता तू हे बनायचं आहेस असं त्याचं म्हणायची ती एक वेगळी पद्धत आहे असं मला आता वाटतं आहे. प्रत्येकच गोष्टीचं त्याचं मेंटोरिंग म्हणा किंवा गायडन्स देण्याची पद्धत ही खूपच वेगळ्या पद्धतीची होती आणि ते एक मोठं डबोलं घेऊन आता पुढे ते कसं करायचं असा एक प्रश्न आहे. त्याच्यापासून काहीही शिकण्याची इच्छा असलेल्या लोकांचं पक्षी निरीक्षणाबद्दल सांगायचं तर आम्ही पाँडेचेरीच्या घरात असताना वेगवेगळे पक्षी समोर यायचे आणि तेव्हा एक करड्या रंगाचा पक्षी घरासमोर आला. माझ्यासाठी तो म्हणजे कावळ्याच्या आकाराचा पण कावळा नाही एवढाच तो पक्षी आमची ओळख होती. मग आम्ही त्याचे फोटो काढून पुण्यात कोणाकोणाला पाठवले अजित सरांनाही पाठवले. 10व्या सेकंदाला अजितचा फोन आला की श्रीलंकन जॅकोबिन कुकू अधिक माहिती काढ संध्याकाळी फोनवर बोलू. फोन ठेवला म्हणजे मी एक बेसिक तुला ट्रिगर करायचं काम केलेलं आहे आता पुढचं तुझं स्वतःचं काम आहे. आणि मग त्याच्यानंतर हा आमचा छंदच झाला की कुठलाही पक्षी दिसला की आधी अजितला फोटो पाठवायचा आणि त्याचं नाव गाव फळ फूल सगळं पत्रात पाडून घ्यायचं. सो त्यांची त्याच्यातली जाण त्याचे फोटो काढायची त्यांची पद्धत आणि त्यांचा एकूण एक्सपर्टाईज हा मला खूपच अवाक करण्यासारखा आहे. एक निराळीच गंमत सांगतो आम्हाला फाउंटन पेन ब्रश पेन असे काही काही गोष्टी विकत घ्यायचा एक छंद आहे. तर मी काही वर्षांनी बेलवलकर हाऊसिंगच्या कंपनीच्या कुटुंबाचाही भाग होतो तेव्हा कामातून थोडा विरंगुळा म्हणून नवीन आणलेलं पेन घेऊन जायचं आणि अजितसमोर ठेवायचं की अजित ते स्वच्छ धुणार त्याच्यातून नवीन स्वतःच्या हाताने शाई भरणार एक नवीन कागद घेणार त्यांनी रेघोट्या चित्र स्केचेस असं काहीतरी काढून असं ते बाजूला मस्त असं त्यांनी एकदा म्हणलं की ते पेन ॲप्रूव्ह झालं. अशी 22 पेनं माझ्याकडे आहेत. आणि लँडस्केपिंगमध्ये त्यांनी काढलेलं एक अप्रतिम चित्र मी आत्ताही पुण्यात नाहीच आहे तेव्हा मी जिथे राहतो तिथे माझ्या घरामध्ये मी त्यांनी काढलेलं एक लँडस्केपचं चित्र माझ्यासमोर बसून 1-5 मिनिटात काढलेलं चित्र माझ्या घरी लावलेलं आहे. पुढे मी सरोद शिकण्याचा एक क्षीण प्रयत्न त्या अजितसोबत करतो आहे गेली काही वर्ष. त्यांचा प्रयत्न खूपच चांगला आहे शिकवायचा पण माझ्या कृतीप्रमाणे जेवढं शक्य होतं तेवढं आम्ही त्याच्याकडून शिकतो. तर तेव्हा मला असं वाटायचं की या आयुष्यात आपण संगीत शिकतो आहे अजितकडून आणि एक वर्षभरानंतर माझ्या असं लक्षात आलं की आपण संगीतातून आयुष्य शिकतो आहे. कारण की त्यांनी मला म्युझिक काही स्पेसिफिक स्किल्स असं कधीच सांगितलं नाही. त्यांनी मला एकूण ॲप्रोच शिकवला की म्हणजे सरोद वाजवताना बसायचं कसं किंवा 9 वाजता आपण सरोदवादन सुरू करायचं याचा व्यापक विचार केला तर आपण आयुष्य कसं जगावं हे तुम्ही मॅग्निफाय करता येईल. आता ते सगळं आपापलंच करायचं आहे. ॲप्रोच शिकवण्याचं अजून एक उदाहरण म्हणजे जुन्या सगळ्या त्याच्या मित्रांना आणि सगळ्यांनाच माहिती असेल की त्यांचा स्विच ऑफ आणि स्विच ऑन व्हायचा जो मोड होता तो अतिशय जबरदस्त होता. म्हणजे आम्ही 9 ते 10 सरोद वाजत बसायचो तेव्हा 10 वाजेपर्यंत सरोदचा गुरु आणि 10:05 ऑफिसमधला बॉस असं ते स्विच ऑन स्विच ऑफ पटकन होणं त्यांनी शिकवलं. आणि तेव्हा मला गमक कळलं की एक व्यक्ती एवढ्या गोष्टी कशा करू शकतो. आणि मी कुठल्याही क्षेत्रातल्या स्पेसिफिक स्किलसेटबद्दल बोलत नाही आहे तर मी ओव्हरऑल कॉन्शियसनेसबद्दल बोलतो आहे की एखादी गोष्ट करत असताना आपण ती इतक्या तन्मयतेने करायची आणि त्या गोष्टीची जेव्हा वेळ संपते तेव्हा त्या गोष्टीची आठवण न ठेवता पुढची गोष्ट आपण घेऊन आपण पुढे जगायचं. सो त्यांची चित्रकला फोटोग्राफी
कुकिंग, आता संग्रामने आठवण सांगितली तशीच, आम्ही अनेक वेळा ब्रेड बनवणं शिकण्यासाठी, काही नवीन केलेलं खाण्यासाठी, हाताने बनवलेले पास्ता खाण्यासाठी तिकडे गेलेलो आहोत घरी. संगीत, आर्किटेक्चरल डिझाईन, मी फक्त म्हणजे डिग्रीपुरतं आर्किटेक्ट झालो, नंतर मी काही प्रॅक्टिस केलेली नाही, पण त्याबद्दल चर्चा करताना अनेक वेगळे पैलू, म्हणजे बोलताना जेवढे पैलू कळायचे तेवढे नंतर त्याच्यावरती लेटर थिंकिंग करताना रात्री लक्षात येतं की अच्छा बहुतेक असं म्हणायचं असायचं. तर तसं आमचं माझ्यासारख्या म्हणजे पिढी म्हणली तर आमची एकच पिढी म्हणली तर पूर्ण नंतरची, आमचं 15 वर्षाचं अंतर आहे, पण या सगळ्यात त्यांनी एक मित्र अशी आमची ओळख झाली, म्हणजे संपदाचा नवरा, नंतर मित्र, नंतर मी काम करायला सुरू केलं म्हणून ऑफिसमधले बॉस, आणि नंतर सर्वच शिकायला गेलो त्यामुळे गुरुजी, असं एक नातं खूप वेगळ्या उंचीवरती जात जात गेलं, आणि तो आयुष्याचा एक मार्गदर्शक म्हणून मी कायम त्याच्याकडे बघतो. आणि मला असं जाणवतं की 2014 मी आणि 2024 मी, हे दोघंजणं एकमेकांना जर भेटले तर ते ओळखणार नाहीत. तो 2014 हर्षद 2024 हर्षदला आयकार्ड मागेल, आणि आय थिंक ह्याचं श्रेय अजितला आणि संपदाला जातं. तर मी आमचं शेवटचं जेव्हा बोलणं झालं तेव्हा मी सरोद वाजवलेला व्हिडिओ पाठवून त्याच्याबद्दलच्या शिव्या खाल्लेल्या हे आमचं बोलणं होतं, त्यामुळे मी आता कालच गौरी पौर्णिमा झाली आहे, तर मी तो मंत्र म्हणून थांबतो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अजित हा अनेक जणांचा फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड होता. त्यापैकीच एक मच्छिंद्र सातव इथे आहेत, तर त्यांना मी 2 मिनटं आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी इथे बोलवत आहे. आज आपण सर्वजण आपल्या सर्वांचे लाडके अजित सर यांच्यासाठी जमलोय, जिथे ते एक मनावर मोठं दडपण आणि अशी वेळ येईन अशी निश्चितपणे कोणाला भासलंसुद्धा नव्हतं किंवा स्वप्नसुद्धा वाटलं नव्हतं. प्रत्येकाने या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं. मी थोडक्यात या ठिकाणी मनोगत व्यक्त करतो. अजित सर म्हणजे माझे गॉडफादर. गॉडफादर सांगायचा उद्देश, आमची ओळख वाघोलीमध्ये अजित सरांची 20-22 एकरामध्ये मोठी झाली. आमच्या घराच्या बाजूलाच स्कीम आहे, त्या ठिकाणी 2008 8-9 म्हणजे साधारण माझी 12वी झाल्यानंतर आमची त्या ठिकाणी पहिली भेट झाली. त्यावेळेस त्या ठिकाणी मी भेट झाल्यानंतर काही व्यवसायाच्या रूपाने आमची काही बैठक झाली. त्या ठिकाणी माझ्या कुटुंबातील काही लोक होते, कुटुंबातील काही सदस्य होते, त्यांनी या ठिकाणी काही बैठकीत आमची चर्चा झाली. त्या ठिकाणी पहिली भेट झाली. पहिल्या भेटीत त्यांची भेटीत मला एक वाक्य त्यावेळेचं आठवते चांगलं. त्यावेळेस काही देवाणघेवाणीच्या काही गोष्टी होत्या, व्यवसायाच्या होत्या. त्यावेळेस त्यांनी म्हणलं की पप्पू, कारण त्यांच्यासाठी मी पप्पूपासूनचा प्रवास मी मच्छिंद्र सातवपर्यंतचा कसा झाला थोडक्यात सांगतो. त्यावेळेस म्हणले पप्पू, आत्ता माझ्या लक्षात येतं आहे तुझं या ठिकाणी थोडं नुकसान होतं आहे, पण थोडं ठाम, तुला भविष्य आहे, आपण बऱ्याच गोष्टी या ठिकाणी नंतर एकत्र करू. त्यावेळेस त्यांनी वाघोलीमध्ये स्कीम चालू केली. साधारण 2-2.5 हजार फ्लॅट अतिशय उत्तम प्रकारे त्या ठिकाणी बांधले. त्या ठिकाणी फ्लॅट बांधत असताना प्रत्येकजण आपल्या भागातीलच त्या ठिकाणी ज्या ठिकाणी स्कीम करतो त्या ठिकाणचं रस्ता असन, डेव्हलपमेंट असन करतो. पण अजित सरांनी त्या ठिकाणी वाघोलीमध्ये तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल, साधारण 1.5 ते 2 किलोमीटरचा रस्ता स्वखर्चातून. फक्त मी म्हणलं की सर त्या ठिकाणी आपल्याला एवढी मोठी आपण स्कीम केली, त्या ठिकाणी डेव्हलपमेंटसाठी काही तुमची मदत लागेल, तुम्ही करा. म्हणजे शब्दावरती त्यांनी 1.5 ते 2 किलोमीटरचा काँक्रीटचा रस्ता वाघोली या ठिकाणी केला. बऱ्याचशा गोष्टी अशा आहे की त्यांच्या मार्गदर्शनाखाली 2010 ही आमची
सुरुवात झाल्यानंतर व्यवसायाच्या रूपाने 2012 मी एकत्र आलो. 2012 मी म्हणलं सर मला राजकीय क्षेत्रात थोडं काम करण्याची इच्छा आहे. मी थोडंसं वाघोलीसारख्या ग्रामपंचायतच्या ठिकाणी म्हणजे इलेक्शन ह्या गोष्टीसाठी मी माझ्या मनात ह्या गोष्टी आहे सर ह्याच्यात काय केलं पाहिजे. त्यावेळेस त्यांनी मला मार्गदर्शन करून 2012 मी वाघोलीसारख्या ग्रामपंचायतीला सदस्य झालो. त्याच्यामध्ये सर्वात मोठा सिंहाचा वाटा असं ना आर्थिकीकरणाचा असेल किंवा सर्व सपोर्ट असेल सर्व मार्गदर्शन असेल ते अजित सरांचं होतं. समीर सरांनाही बऱ्याच गोष्टींची कल्पना आहे की आठवड्यात 1 ते 2 वेळा तरी येणं जाणं भेट निश्चितपणे असायचीत. आणि मी आलो की कधी दुपारी येऊ कोणत्याही वेळेला आलं तरी अर्धा एक तास बाकीच्या गोष्टीच्या सर्व गप्पा होऊन बऱ्याच गोष्टीच्या गप्पा मार्गदर्शन झाल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मी सांगायची गोष्ट आहे की मी 2-व्हीलरवरती या ठिकाणी सरांच्या ऑफिसला यायचो. त्यानंतर एवढ्या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये आज मर्चडीसारख्या कारमध्ये येतो. त्याचं सर्व श्रेय सर्व मार्गदर्शन फक्त अजित सरांना जातं. मी अनेक बिल्डर व्यावसायिक यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे बघतो आहे. मी सर्वांच्या संपर्कात आहे त्यांच्यामुळं बरेचशा गोष्टी मला माहिती आहे. पण एक उत्तम व्यावसायिक असणं व्यवसाय ही बाजू आहे. व्यवसाय सोडून एखादे रिलेशन जपणे रिलेशन जपणे आज शेतकरी आणि व्यावसायिक यांच्यामधलं जे नातं जे काही रिलेशन मेंटेन करायचं असेल ते अजित सरांनीच करू जाणं. कितीही कसलंही असू दे किती कोणी रागात आला तरी त्यांना ऑफिसला आल्यानंतर चहापाणी करून शांत करण्याची जी कला होती ती फक्त अजित सरांमध्येच होती. कितीही कसल्या गोष्टी असल्या तरी त्यांनी आयुष्यभर त्या असं कधी बरंच आत्ता सांगितलं की या ठिकाणी किती गोष्टी व्यवसायातल्या अडचणी असो काही या असो पण कधीच कधी कुणाला दाखवलं नाही कायम त्यांनी मार्गदर्शन केलं. शेवटचं एक मी किस्सा सांगतो. 4 जूनला आपली लोकसभेचे इलेक्शन झाले. त्या दिवशी साधारण मला वाटतं 2 ते 3 तारखेला जूनच्या आम्ही भेटलो होतो. त्यावेळेस आम्ही दुपारी मला वाटतं 12:30-1 भेटलो असून त्याच्यानंतर आम्ही 4:30-5 वाजेपर्यंत सर्व ह्याच्यातलं ॲनालिसिस करून आम्ही काढत होतो की ह्या राज्यामध्ये किती सीटी वगैरे असं बसून आम्ही म्हणजे बोलत होतो सगळे चर्चा करत होतो. तुम्हाला अतिशयोक्ती वाटेन अजून माझ्या मोबाईलमध्ये त्याचा फोटो आहे त्यांच्या लॅपटॉपमधला. 293 जागा इंडियाचे येतील ह्याचा त्यांचा अंदाज होता. असा अंदाज नॉट अ जोक. मी 4 जूनला दिवसभरात माझे 15 ते 20 कॉल एकमेकांना झाले असतील एवढं त्यांचा अंदाज एवढा अचूक होता की ते मी स्वतः अनुभवलेलं आहे. बऱ्याच गोष्टी आहे बऱ्याच बोलण्यासारख्या आहे. म्हणजे मागं एकदा छोट्याशा गाडीवर राहून अपघात झाला होता त्यांचा. मी त्यांना भेटायला गेलो. मी त्यावेळेस त्यांना बोललो की सर तुम्ही नील नाही आहे तुम्ही अजित बेलवलकर आहे. सर तुम्ही आता 2-व्हीलर गाडी असेल किंवा ह्या गाडी असेल किंवा असा ज्या गोष्टी असेल त्याच्या थोड्या अवॉइड केल्या पाहिजे. बरेच जण आता ऑफिसमधले सगळे ओळखतात. सर्वांना माहिती आहे की एवढ्या वर्षाचं संबंध असणारा माणूस जेव्हा अचानक एखाद्या वेळेस जातो त्यावेळेस नक्कीच वेदना दे आमच्या वाघोलीसारख्या ठिकाणी एक नामांकित म्हणून आणि आमच्या कुटुंबातील एक मार्गदर्शक गेलेला आहे त्याच्या निश्चित आम्हाला दुःख आहे. या ठिकाणी मी सरांना भावचंद श्रद्धांजली वाहतो. आर्किटेक्ट म्हणून किंवा व्यावसायिक म्हणून कॉलेजपासनं अजितला ओळखणारे त्याचे आर्किटेक्ट मित्र महेश नामपूरकर यांना मी इथे बोलवतो. आता अजित हा कायम आपल्याबद्दल आणि आपल्यामध्येच राहणार आहे याची मला पूर्णतः खात्री आहे. मी 2 इन्सिडेंसेस सांगतो कारण की खूप काही बोलू शकणार नाही. मी साधारणतः 40व्या वर्षी माझ्या प्रोफेशनमध्ये एक मोठा आघात झाला आणि मला काही कारणास्तव अशी परिस्थिती आली की आय हॅड टू स्टार्ट माय ओन बिझनेस. तर आपण सगळ्यांनी आत्ता ऐकलंच की हाऊ ही हेल्प्स पीपल. तर विकास आणि मनोज इथे आहेत. त्यांच्या ऑफिसमध्ये ती मीटिंग झाली आणि विकास मनोज समीर आणि अजित हे सगळे तिथे होते. त्या मीटिंगमध्ये त्यांनी सांगितलं की नाम्या अजिबात काळजी करू नकोस कारण की 40व्या वर्षी नॉर्मली लोक रिटायरमेंटच्या दृष्टीने प्रवास चालू करतात
अशा ठिकाणी त्यांनी मला सांगितलं की तू अप्रतिम काम करतोस, मला आम्हाला सगळ्यांना खात्री आहे, तू कर. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा फोन आला, नामे ऑफिसमध्ये समीरकडे चेक ठेवलेला आहे, तू तो चेक घेऊन जा आणि भर. मला असं वाटतं की सगळ्या प्रकारे प्रत्येकाला मदत करणं ही तर असतेच, पण एक स्पाईन होणं एखाद्या व्यक्तीसाठी आणि एवढ्या सगळ्यांसाठी तो होता आणि आहे आणि असाच राहील याबद्दल काय तीळ मात्र शंका नाही आहे. आणि दुसरा एक इन्सिडन्स म्हणजे माझं पुस्तकाचं प्रकाशन होतं. त्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या दिवशी त्याने फोन करून सकाळी सांगितलं, नाम्या एवढं मोठं तू काम केलेलं आहेस, मी त्या प्रयोग पुस्तकाच्या प्रकाशनाला येऊन वाजवणार आहे, तू नाही म्हणलास तर स्टेजच्या खाली येऊन बसीन आणि वाजवीन. पण म्हणजे याचा अर्थ आनंदात सहभागी होणं आणि आनंद देणं, मला असं वाटतं याच्यासारखा मित्र होणे नाही. आणि हा मित्र असाच जन्मोजन्मी येणाऱ्या आयुष्यामध्ये आम्हाला सगळ्यांना लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. संपूर्ण बेलवल कुटुंबियांना आमच्या आपल्या सगळ्यांतर्फे मी नक्कीच धीर देण्याचं सामर्थ्य देव त्यांना देवो. आत्ता महेशनी ज्यांचा उल्लेख केला ते मनोज तातुसकर आणि विकास अचलकर, की जे व्यावसायिकदृष्ट्या अजितला अनेक वर्ष पाहत होते, स एक त्याच्याबरोबर ते काम करतायत, या दोघांच्या वतीने मी आर्किटेक्ट मनोज तातुसकर यांना इथे येण्याची विनंती करतो. सिंक होत नाही आहे आणि डोळ्याला आणि बुद्धीला जे कळत आहे ते मनाला मान्य करण्याची मनाची तयारी नाही. लॉजिकली बोलणं फार अवघड आहे. मी काही माझे विचार लिहून आणलेले आहेत, ते आपल्यासमोर वाचतो. अजित हा आपल्याबरोबरच आहे असं मी समजतो आणि मी एक अजितला पत्र लिहिलेलं आहे. प्रिय मित्र अजित, वस्तुतः मित्रांबद्दल चांगलं बोलणं हे आपल्या रक्तातच नाही, किंबहुना जेवढी घट्ट मैत्री तेवढ्याच जास्त शिव्या, परंतु आज ती शिव्या देण्याची सोय तू ठेवलेली नाहीस. माणसाच्या स्वभावाचा एक निर्देशक शब्द असतो, जसं आपण म्हणतो की हा खूप हुशार आहे, हा खूप रागावणारा आहे, हा छिडका आहे, हा लबाड आहे, हा चांगला आहे. असा एखादा शब्द तुझ्याकरता शोधू म्हटलं तर फार अवघड आहे, कारण तुला एक कलाकार म्हणू, एक फोटोग्राफर म्हणू, एक उत्तम शेफ म्हणू, एक प्रचंड प्रतिभावान असा स्रोतवादक म्हणू, चित्रकार म्हणू, रायडर म्हणू, विविड रीडर म्हणू की अजून काय काय म्हणू, मित्रा एखादा तरी फील्ड तू सोडायचं होतं आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांकरता. आली लहर केला कर अशा तुझ्या वागण्यातून अत्यंत समृद्ध असं आयुष्य तू जगलायस. मनात आलेली प्रत्येक गोष्ट करून दाखवण्याचं भाग्य आणि धाडस प्रत्येकामध्ये नसतं. वडापावचा पाव किंवा आमलेटचा ब्रेड याच्या पलीकडे कुठलीच पावची कॅटेगरी माहिती नसलेल्या आमच्या मित्रांकरता तू काही डझन प्रकारचे ब्रेड करून दाखवलेस आणि खाऊन घातलेस. होममेड वाईन हा तुझा आवडता विषय. तुझा सायकलिंगचा अचानक उद्भवलेला छंद हा वाढत वाढत हळूहळू तो बायकिंगकडे गेला आणि एक ॲक्सिडेंट करून दोन तीन बरगड्यांना गंभीर इजा करूनच थांबला. मला फोन करून सर आता मी पण चित्र काढतो बरं का असं सांगून तू दाखवलेली वॉटर कलरची चित्र पेंटिंग्स फारच अफलातून होते. तू काढलेल्या पक्ष्यांचे सुंदर फोटो
एखाद्या वेबसाईटवरून डाउनलोड तर केले नाहीस ना? या माझ्या खोचक प्रश्नाला तू फक्त स्मितहास्य हास्य देऊनच उत्तर द्यायचंस. तुझ्याबरोबरच्या सिंगापूर, थायलंड, मलेशिया, हाँगकाँग, चायना, इटली, कोरिया अशा अनेक देशांमधल्या आपण एकत्र केलेल्या ट्रिप्स याच्या आठवणी आजही तेवढ्याच मजा देतात. मित्रमंडळींना गिफ्ट देणं हा तर तुझा अत्यंत आवडता छंद. शेकडो मित्र आणि तेवढ्याच किंवा त्याच्याहून जास्त मैत्रिणी, त्यांचे वाढदिवस, त्यांच्या आवडीनिवडी. वैयक्तिक माझ्याकरता सांगायचं तर तुझी फोटोग्राफी बघून जेव्हा मी फोटोग्राफी करावी असा विचार केला त्याच्या दुसऱ्या दिवशी एका रॅपरमध्ये गुंडाळलेला कॅमेरा माझ्या घरी तू पाठवलास. मला पहिलं वॉच ओमेगाचं तू मला गिफ्ट दिलंस आणि सर आता तरी मीटिंगला वेळेवर या असं गमतीत सांगितलंस. एक सुंदरसा परफ्यूम मला गिफ्ट दिलास आणि मैत्रिणींना हा गिफ्ट मैत्रिणींना हा स्प्रे आवडला तर माझं नाव नक्की सांग असंही सांगितलंस. आयसी अक्षरेच्या निमित्ताने होणाऱ्या मोठ्या मोठ्या लोकांच्या भेटी, कलाकारांशी तुझा होणारा संवाद, वेगवेगळ्या मोठ्या लोकांबरोबर असलेली तुझी ओळख आणि घसट, या सर्वांबरोबर तुझ्या जमिनीवर असलेले पाय आणि तुझं डाऊन टू अर्थ असं वागणं, सगळंच किती वेगळं आणि तुझं वेगळेपण दाखवून देणारं होतं. शरदचंद्र बेलवलकरांचा वारसा पुढे चालवत असताना प्रिन्सिपल बेस म्हणजे मूल्याधारित असा व्यवसाय करणे हे तू ज्या व्यवसायात आहेस त्या व्यवसायामध्ये हा असा व्यवसाय करणं फार अवघड आहे हे मला कल्पना आहे. परंतु हा तरीसुद्धा तू तशाच निष्ठेने तो तसाच केलास, कदाचित ती मूल्य बाजूला ठेवली असतीस तर आज आहेस त्याच्याहून थोडा अजून मोठा झाला असतास, परंतु हा तुझा पर्सनल चॉईस होता. कुठल्याही व्यावसायिक मीटिंगमध्ये बैठकीमध्ये कितीही काहीही भांडण वादविवाद झाले तरी आरडाओरडा न करता स्मितहास्य करत ठामपणे एखादी गोष्ट सांगणे आणि शांत राहणे हे तूच करू शकतोस. अजून काय लिहू, काही तास लागतील. तुझ्या अनेक उचापती, तुझ्या अनेक गुण इथे अजूनही सांगायचे राहून गेलेत किंवा राहून जातील असं मला वाटतं. माणूस म्हणून तू ग्रेट आहेसच, परंतु प्रभू श्रीरामाचं नियमांवर आधारित आखीव रेखीव आयुष्य जगण्यापेक्षा श्रीकृष्णाच्या आयुष्यातला खट्याळपणा हा नक्कीच तू घेतलंस. चांगलं आणि वाईट, पाप आणि पुण्य ह्याच्यामधला जो तारतम्य भाव तू ठेवलेला आहेस, जो एक गोल्डन बॅलन्स साधलेला आहेस हा फारच दिलखेच आणि आकर्षक आहे. मित्रा खूप गोष्टी करायच्या राहून गेल्या, अनेक ट्रिप्स त्याचं प्लॅनिंग हे अर्धावर राहिलं. 34 वर्षांची आमची ओळख, नेहमीप्रमाणे आता थोड्या वेळात येतोच, तू पुढे हो असं सांगून 4-5 दिवसांनी उगवण्याची ही तुझी सवय मला माहिती आहे आणि तेवढीच आशा आहे, बाकी तू ठरव. यानंतर आदिती आपल्यासमोर येणार आहे, आदिती वाटवे. आदिती ही शेवटची व्यक्ती आहे. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये अजित आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये त्याच्या शेकडो आठवणी आहेत, त्यातली काही जण इथे येऊन बोलली. आदिती ही खऱ्या अर्थाने अशी व्यक्ती आहे की आदिती शेवटपर्यंत त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याच्याबरोबर होती आणि त्यामुळे आदितीचं इथे येणं हे आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. आदिती वाटवे. मी वाचणार आहे, एक्स्टेम्पोर नाही बोलता येणार आहे आज.
2017 माझ्या कामाचा भाग होता की विविध बिल्डर्सना भेटणं आणि असाइनमेंट्स मिळवणं. मला कधीतरी त्याच्यात असं लक्षात आलं की बेलवलकर हाऊसिंगमध्ये आपण रेग्युलरली जातो, शून्य काम देतात आम्हाला हे बंधू, पण आपल्या गप्पा मस्त होतात, मज्जा येते. या गप्पांमध्ये मी अजितला आमच्या हायकिंगबद्दल रंगवून रंगवून सांगितलं आणि त्यांनी नेटानी मला तुमच्यात घ्या ना असं फालूपत सुरू केलं. ग्रुपमध्ये चर्चा झाली तर नालन म्हणाली, पण तो बिल्डर आहे, गुड इनफ रिझन टू से नो, राईट? पण तरी तो आला आणि कधी ग्रुपचा अविभाज्य भाग बनला कळलंच नाही. कोविडच्या सॉरी मग हायकिंग ट्रिप्स असो किंवा हंपीला जायचं असो, आर्ट आणि आर्किटेक्चरसाठी स्पेनची टूर असो किंवा अलिबागला मासे खायला, म्हणजे आम्ही खायचो तो नाही, जायचं असो, पण तो असायचा. कोविडच्या 2 वर्षात हे हँगिंग आउट इतकं वाढलं की तो आमच्या फॅमिलीचाच मेंबर झाला. आमची सुखदुःख, अचीवमेंट्स आणि फेल्युअर्स, फिअर्स आणि इन्सिक्युरिटीज, ड्रीम्स आणि ॲम्बिशन्स, हट्ट आणि डोहाळे, सगळं याला माहिती. असा किती वर्षांचा सहवास होता, प्लस केवढा मोठा होता तो, काका म्हणाला हवं तुम्ही त्याला, पण तो बडी झाला, सर्वांचा बेस्ट फ्रेंड. मग तो येणार नसेल तर डिनर्स रिऑर्गनाईज व्हायला लागली, ट्रिप्सच्या तारखा बदलायला लागल्या, जणू हाच सेंटर ऑफ अटेन्शन होता कायम. सकाळचा वर्कआउट किंवा टेकडी, मग कॉफी, मग कामानिमित्त फोन, संध्याकाळी क्विक कॉफी, स्पिनिंग करूयात का पिलाटिस, आज रात्री माझ्याकडे हे पिझ्झा करतो, या विकेंडला इटालियनची पार्टी करूयात. आधी ती माझ्या या मैत्रिणीला भेट, तिच्या गोडू आहे, ह्या मित्राला भेट, तुला तुझ्या बिझनेस आयडियामध्ये मदत करेल. मंजिरी, तुझा 40वा वाढदिवस, जंगी पार्टी प्लॅन करतो मी, पंखू कमी खा रे जरा, वजन कमी कर, केदार एक्सरसाइज कमी पडतो आहे. श्रीधर, तुला हेलिकॉप्टरची राईड घडवायची आहे. अश्विनीला सतार वाजवायला एनकरेज करायचा. अभिजितला थोडा कमी सिरियस हो म्हणायचा. मिहीर खूप भारी सायकल चालवायचा असं नेहमी सांगायचा. आणि नीतूला स्कॅन्डलाइज करायला मुद्दाम भंकस करायचा. अमन त्याचा टवाळ मित्र होती, केतन टग्या मित्र, आणि त्यांचा यात साथीदार म्हणून सचिन. नालंदाबद्दल घडाभर कौतुक आणि शालिनीबद्दल मणभर प्रेम. बरगड्या मोडून घेतल्या गेल्या वर्षी आणि आमच्या सगळ्यांकडनं खूप लाड करून घेतले, पण ह्या सगळ्याच्या मुळाशी खूप प्रेम होतं, त्याचं आमच्यावर आणि आमचं त्याच्यावर. आम्हाला खूप वर्ष नाही लाभला तो, पण या काही वर्षात तो आम्हाला खूप मिळाला. आम्ही यावर्षी अलेश ग्लेशियर हाईक करायचा ठरवला होता. यापूर्वी 2 ग्लेशियर हाईक्स केले होते, मस्त झाले होते, सो वाटलं परत करूया. ज्या ठिकाणी फक्त चालत जाऊन पोचता येतं अशा माउंटेनर्समध्ये राहणं, तिथलं कल्चर, तिथली कमरारीअरी, तिथली शांतता आम्हाला सर्वांना खूप आवडायची. शुक्रवारी निघू, उतरत उतरत हटला राहू, शनिवारी पलीकडच्या व्हॅलीमध्ये आणि खाली उतरू आणि परत येऊ असा बेट ठरला, गाईड बुक झाला. पण शुक्रवारी वेदर खूप बिघडलं, कशाला विषाची परीक्षा, म्हणून सगळं रिअरेंज केलं. आता हा एक शनिवार आणि रविवार होता. शुक्रवारचा दिवस पावसात हिंडलो, विम्बल्डन मेन्स सेमीफायनल्स बघितल्या, निवांत जेवलो, खूप खूप गप्पा मारल्या, एकमेकांच्या खोड्या काढल्या आणि हास हास हसलो. शनिवार सकाळी हॉटेलमध्ये चेकआउटला एक सुंदरी होती आणि अजितचा दिवस सुंदर चालू झाला. गंडोला, ट्रेन असं करत वेळेच्या आधी 1 तास युंगफ्राव योकला पोचलो, म्हणजे आपण तिघं चिल करूयात ना, इति अजित. वर जाऊन श्रीधरचं हॉट चॉकलेट, आमची कॉफी, अजितने केलेली पाण्याची सांडासांड, मी चुकीची तिकीटं काढली असल्यामुळे माझी मस्करी, असे सर्व नेहमीचे सोपस्कार झाले. गाईड भेटला. या गाईडचं हे 50वं वर्ष होतं गाईडिंग करण्याचं. सोप्पा आणि डाऊनहिल हाईक होता म्हणून सिनियर गाईड. आणि आम्ही उतरू लागलो. त्या 2-3 तासात अंबूनी केलेले लाडू खाल्ले, ड्रायफ्रूटचं होममेड अर्थातच एनर्जी बार्स खाल्ले, टॉयलेट ब्रेक्स, फोटो ब्रेक्स, जनरल ब्रेक्स, सगळं काही नेहमीप्रमाणे. वेअर वी वर वॉज अ प्लेस ऑफ सरियल ब्युटी अँड काम. वी वर वॉकिंग ऑन स्नो व्हाईट ग्लेशियर टर्न्ड रेड इन प्लेसेस ड्यू टू सब सहारन सँड.
multiple glaciers were flowing in from mountains all around, reminding us of kilometers of old blue ice beneath our feet. All was quiet, peaceful, content, fulfilling, and happy. This is how, this is where he rested. आम्ही त्याला पदोपदी मिस करू हे म्हणणं तुकडं आहे, पण परत भेटला तर असं वागल्याबद्दल खिडकीतून ढकलून देणार आहे मी त्याला, जाहीर सांगते. विल ऑलवेज लव्ह हिम. आदिती आणि श्रीधर हे दोघंही अजितबरोबर शेवटच्या क्षणी होते आणि त्यांच्या समोर अजित आपल्यातनं निघून गेला. अजित इथं नाही आहे, नसणार आहे, पण तो सगळ्यांचा आहे, होता आणि असेल याविषयी माझ्या मनात तरी तिळं मात्र शंका नाही, कारण केवळ अजितच्या प्रेमापोटी आज आपण इकडे सगळेजण जमलेलो आहोत. आपल्या सगळ्यांना यापुढे अजितच्या आठवणींवर जगायचं आहे. सगळ्यांचंच खूप नुकसान झालं आहे, सगळ्यांना खूपच धक्का बसलेला आहे, पण त्याच्यावर काळ हेच औषध आहे. परमेश्वरी इच्छेपुढे इलाज नाही आणि एव्हरीथिंग इज अनप्रेडिक्टेबल असे आपण स्वतःचीच समजूत करून घेणार आहोत आणि पुढची वाटचाल करणार आहोत. संपदा, नील, निर्मोही, समीर, महेश आणि सगळे बेलवलकर कुटुंबीय, काकू, तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी या सगळ्या कुटुंबाला एवढी ग्वाही नक्की देतो, आमच्या सगळ्यांमध्ये तुमचा अजित आहे. धन्यवाद.